नमस्कार मी विष्णू पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि बातम्यांच्या देखील पुढे जाऊन नवीन नवीन तुमच्यासाठी काहीतरी देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि आज आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा स्पीड न्यूजची स्पेशल काही टिप्स चला तर जाणून घेऊयात काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही हीच गोष्ट विद्यार्थी वर्गाने जर स्वतःला लागू केली तर अभ्यासाचा ताण तयार होणार नाही या उलट त्याची मजा तयार होईल आता तुम्ही हजर राहणं आवश्यक आहे म्हणजे वर्गात उपस्थित राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते शिक्षक विषय समजावून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत अशा पद्धतीनं समजून विषय समजून देतात तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्ही ही प्रश्न विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता खरं तर तो विद्यार्थ्यांचा हक्कच आहे आळस म्हणून कंटाळा आला म्हणून वर्गाला गैरहजर राहू नका यश मिळवण्यासाठी नियमितता प्रचंड महत्वाची असते आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे की लक्षपूर्वक ऐका वर्गात केवळ शरीरानं उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं डोळ्यांनी ते सर्व समजून घेणं व बुद्धीने ते ग्रहण करणं आवश्यक आहे यालाच एकाग्र चित्तानं ऐकणं असं म्हणतात ते तुम्ही किती टक्के करता यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून असते शिक्षक काय समजून सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐकत चला आता समजून उमजून शिका जे पाहिलं ऐकलं ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणं याला मनन म्हणतात मन ही एक अशी कोटी आहे की कि त्यात किती भरत गेले तरी ते पूर्ण भरत नाही मनाची अशी शक्ती आहे की ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते नीट सराब असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते मनाची दुसरी एक अशी शक्ती आहे की जे सारख्या सारख्या विरोधी जुन्या नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते त्याला चिंतन म्हणतात जे पाहिलं ऐकलं वाचलं त्याचं सतत मनन चिंतन सुरू ठेवावं त्याला वेळ काळाचं बंधन नाही मनात ही प्रक्रिया सतत चालू असते नवीन ज्ञान प्राप्त झालं की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरू करावी आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लेखन लेखनानं माणूस पक्का होतो महत्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत थोडक्यात नोट्स काढणं सुसंगत लिहिणं ही एक कला आहे पण ते सहजासहजी प्राप्त होत नाही त्याकरता प्रयत्न केला पाहिजे स्वच्छ लिहिणं हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यक आहे एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वा वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिलं तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात असा अनुभव आहे परीक्षा तर लेखीच होते त्यामुळं लेखन भरपूर झालं पाहिजे झालेलं लेखन तपासून चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्स नोट्स ज्या असतील त्या परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत करतात त्याची मदत होते आता चर्चा करणं हा भाग किती महत्वाचा आहे बघा केलेल्या अभ्यासावर तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की चर्चा करा चर्चेमुळे विषय समजण्यास आणखी मदत होते कधी कधी आपल्या चुकीची संकल्पना समजलेली असते तर चर्चेतून आपल्याला ती कळू शकते तसंच आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला जर काही समजलं नसेल तर आपण ते समजावून सांगू शकतो ओके त्यामुळं आपल्याला जे समजलं आहे ते अधिक पक्क होण्यास मदत होते चर्चेतून अभ्यासाची उत्सुकता वाढते निकोप स्पर्धा तयार होते आता सातत्य या सगळ्या ज्या मगाचपासून मी ज्या पायऱ्या सांगितले त्यामध्ये सातत्य पाहिजे अभ्यास याचा अर्थच सातत्य असा आहे विनोबांनी म्हटलं की अन्न जसं पचावं लागतं ना तसं ज्ञान सुद्धा क्षणाक्षणांनी आणि कणाकणांनी मिळून पचवावं लागतं सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे तो नक्की करा आणि यश मिळवा वाचन कराच वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे अखंड वाचनाने माणूस तल्लक बुद्धीचा होतो असं म्हणतात ऐकलेलं विसरू शकतो पण वाचलेलं आठवतच वाचनाच्या अनेक पद्धती आहेत दुसऱ्याला त्रास होणार नाही इतक्या आवाजात मोठ्याने वाचन करणं चांगलं चुका कमी होतात विषय समजावून घेताना मुखवाचन करा महत्वाच्या भागावर खुणा करा उजळणी करताना किंवा नोट्स करताना याचा फायदा होतो